सब्सक्राइब कीजिए ईडब्ल्यू नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। दुःखाचा डोंगर कोसळलेला असो की सुखाचा वर्षाव होत असो, मनाला चिंतेचे ग्रहण लागलेले असो की आठवणीतले तारे लुकलुकत असो, आठवते ती फक्त आई। कष्टातून संसार फुलवणाऱ्या आपल्या आईवर नितांत प्रेम आणि आदर करणारे करावे गावचे ग्रामस्थ जयपाल भोईर यांनी नुकतेच आपल्या ईश्वररूपी आई फशीबाई शंकर भोईर यांची प्रथम पुण्यतिथी आध्यात्मिक रीतीनेच नव्हे तर समाजाप्रती कर्तव्याची जाण ठेवून अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली आहे। आईच्या पुण्यतिथीनिमित्त फक्त धार्मिक कार्यक्रमच नव्हे तर त्याला सामाजिक सद्भावनेची जोड देत जयपाल भोईर आणि भोईर कुटुंबियांनी सानपाडा येथील वात्सल्य ट्रस्टला भेट देऊन येथील बालिकाश्रम आणि वृद्धाश्रम मधील ज्येष्ठ महिला आणि मुलींकरिता आवश्यक वस्तूंची भेट दिली आणि आपल्या आईची पुण्यतिथी सामाजिक संदेश देऊन साजरी केली। प्रथम पुण्यस्मरण निमित्त भोईर यांच्या निवासस्थानी कुंडे वहाळ येथील श्री राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळ आणि स्वरसम्राट संदीपबुवा कडू यांच्या मधुर वाणीतून भजन श्रद्धांजली देखील वाहण्यात आली। तू माझ्या माहुरी कृपेची साहुरी, 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 तू माझ्या माहुरी भोईर कुटुंबच नव्हे तर आप्तेष्ट आणि अनेकांनी निवासस्थानी येऊन गंगा भागीरथी फशीबाई भोईर यांना पुष्पसुमनातून श्रद्धांजली अर्पित केली। जयपाल भोईर यांनी आपल्या आईप्रती स्नेहभावना व्यक्त करत समाजाला आई बाबांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे महत्त्व पटवून दिले।
तर धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक उपक्रम राबवणे हीच खरी श्रद्धांजली असल्याचे देखील त्यांनी सांगितले. आई म्हणजे आई ह्या दोन शब्दामध्ये संपूर्ण विश्व व्यापलेलं आहे. खरं सांगायचं तर एक आपल्या संतांनी म्हटलेलं आहे, तिन्ही जगाचा स्वामी आई म्हणजे भिकारी. आणि आई जर नसेल तर म्हटलं सगळंच काय केलेलं आहे. माझी गेल्या वर्षी आई गेली आणि त्याच्यानंतर हा एक वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. पण आज ती गेली म्हणून असं वाटत नाही आहे, कुठेतरी वावरत आहे आमच्या समाजाच्यामध्ये, घरामध्ये, आमच्या सानिध्यात ती राहत आहे असा मला त्याचा भास होत आहे. आणि त्याच्यानंतर एक वर्षानंतर आता काय करावं असं वाटलं होतं. मग आज आपल्या आगरी समाजामध्ये बरेच काही असे कार्यक्रम होत असतात की ज्याच्यामध्ये लग्न कार्य म्हणा, त्याच्यानंतर आपलं त्याच्यात हळदी समारंभ म्हणा, वेगवेगळे असे कार्यक्रम होत असतात. आणि खरं सांगायचं तर गेल्या दीड दोन वर्षामध्ये जो करोनाने या ठिकाणी जी महामारी या ठिकाणी तयार झालेली होती, त्यामध्ये संपूर्ण समाज विखरलेला आहे. कारण माणूस माणसाला या ठिकाणी भेटत नव्हता, आता कुठेतरी या ठिकाणी ते उठलेलं आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की माणुसकी हा एकच धर्म आपण या ठिकाणी मानायचा आहे. आणि खरोखर समाजाला ज्याचे आई वडील आहेत त्या मुलांना मी या ठिकाणी हात जोडून विनंती करतो आहे की आई आणि वडील जिवंत असताना तुम्हाला जर खरोखर पुण्य प्राप्त करायचं असेल तर त्यांची शेवटपर्यंत तुम्ही सेवा करा, हेच तुम्हाला या ठिकाणी त्यांच्या पुण्याचा भाग म्हणून या ठिकाणी मिळणार आहे. आज माझ्या आईला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि एक वर्ष पूर्णामध्ये मला हे जे कार्यक्रम या ठिकाणी करायचं होतं, भजन संध्या त्या ठिकाणी करून घेतलेलं आहे. आणि मी या ठिकाणी वात्सल्य ट्रस्ट जे आहे, वात्सल्य ट्रस्टला जाऊन मी भेटलो आणि त्या लहान लहान मुलांकडे पाहिल्यानंतर आणि त्याच्या आजीबाई माझ्या आईच्या वयाच्या जे होते त्या आईच्या वयाच्या त्या आई मी त्या ठिकाणी पाहिल्यानंतर मलाही माझ्या कुठेतरी मन दुखवलेलं गेलं आहे. आणि मला अंतर्मनातून अशी एक हाक आलेली आहे की हे जे सगळं खर्च करण्यापेक्षा मी तर या ठिकाणी समाजाच्या घटकाला विनंती करतो हात जोडून की जे तुम्हाला खरोखर जर पवित्रता प्राप्त करायची असेल, गेलेल्या माणसाच्या जर त्या ठिकाणी तुम्हाला पुण्यता प्राप्त करायची असेल तर त्या ट्रस्टला तुम्ही भेट द्या आणि तिथे जाऊन त्या ठिकाणी त्या लहान मुलांना जे जे काय आपल्याला दान द्यायचं आहे सरळ हाताने तुम्ही त्या ठिकाणी दान द्या. आणि समाजाला एकच मी म्हणणं करतो हात जोडून पुन्हा पुन्हा विनंती करतो आहे की आपणही त्या ठिकाणी समाजाचं काहीतरी देणं आहोत आणि त्या देण्यासाठीच आपल्याला या ठिकाणी करायचं आहे की तिथं जाऊन ते तुम्हाला दान धर्म करणार करा, जेणेकरून त्यांना त्याच्या काय आत्म्याला पवित्रता प्राप्त मिळेल आणि त्यांना कुठेतरी शांतता या ठिकाणी प्राप्त मिळणार आहे, हेच या ठिकाणी समाजाला मला समजून सांगायचं आहे. ब्युरो इनपुट, ईडब्ल्यू नेटवर्क.